विसरवाडी येथे ग्राम पंचायत कार्यालयात नवापूर तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती यांच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवापूर दिवाणी न्यायाधीश न्यायमूर्ती पी आर फुलारी, तहसीलदार मंदार कुलकर्णी, ॲडव्होकेट अनिल शर्मा, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती मार्फत शिबिराचे आयोजन करून कायद्याबाबत सर्वसामान्यांना ज्ञान अवगत करून दिले। सर्वसामान्यांना कायद्याची माहिती नसते ती देण्याचे काम अशा शिबिरांमधून जनजागृती केली असल्याचे याबाबत आयोजकांनी सांगितले। कायदेविषयक जनजागृती आवश्यक आहे असं कुठेतरी सगळ्यांनाच वाटतंय। आपण जर पाहिलं ग्रामीण भागात लोकांना साध्या साध्या गोष्टींचं पण ज्ञान, कायदेशीर कायदा आता सगळ्यांना माहिती आहे, 70 वर्ष झाले आपल्याला घटना लागून, परंतु अजूनही आपल्या हक्क काय आहे, कायदेशीर आपली जबाबदारी काय आहे, या गोष्टींचं ज्ञान अजूनही ग्रामीण भागात पूर्ण झालेलं नाही आहे। आणि त्याच्यामुळे वकील साहेबने तसं खोट्या केसेस दाखल करणं, विनाकारण एखाद्याला अडचणीत आणणं असे प्रकार होत असतात, किंवा खऱ्या केसेस जरी असतील तरी त्या जलद गतीनं न्याय मिळवण्यासाठी लोक न्यायालय आहे किंवा इतर अनेक पर्याय उपलब्ध असतात, मेडिटेशन सर्किट कोर्ट असतात वगैरे, तर हे प्रकार पण अजून ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले नाही आहेत। आणि या सगळ्याची जाणीव व्हावी, त्याचबरोबर शासनाच्या ज्या लोकाभिमुख योजना आहेत, पंचायत समितीमार्फत चालवल्या जाणाऱ्या, महसूल विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या, त्या लोकाभिमुख योजनांचं ज्ञान ग्रामीण भागातल्या लोकांना व्हावं। इकर शिक्षण लायब्ररीचा आपण पुढील घटक आहे, इकर शिक्षण साहेब जे अशक्त आहे ग्रामीण समाजामध्ये त्यांच्यापर्यंत कायद्याची अनविज्ञता आहे, त्या लोकांना कायद्याचं ज्ञान देणं हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आपल्या नवापूरच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर माझ्याकडे काही प्रकरणं आली, त्याच्यामध्ये विशेषतः बाल विवाहाची खूप मोठी समस्या या भागात आहे। बाल विवाहाची म्हणजे अगदी 14-15 वर्षाच्या मुली लहान बाळाला घेऊन कोर्टात जमावासाठी येतात आणि त्या जमावासा देतात की मी त्याच्यासोबत गेले, आम्ही दोघांनी लग्न केलं आणि लग्न करून आम्ही 1 वर्ष पतीपत्नी सारखं राहतो, त्याची आई वडील मला सून म्हणून स्वीकारलेला आहे, माझ्या आई वडिलांनी त्याला जावई म्हणून स्वीकारलेला आहे आणि मी प्रसूतीला गेलं त्यावेळेस सरकारी दवाखान्यातून तिथं पोलीस स्टेशनला कळलं त्यानं आमच्या गुन्हा नोंद झाला, त्याला उठून पोलीस स्टेशन कोठडीत टाकलं म्हणतात, कोठडीत टाकलं आणि ती बाळ घेऊन अगदी जबाबदारी आलेली आहे। मग अशा वेळेस आपल्याला वाटते किंवा खरं काय कुठेतरी कायद्याचं ज्ञान हे समाजातील त्या घटकापर्यंत जाणं गरजेचं आहे। मग या समाजातील या 14-12-13 वर्षाच्या समाज वयाच्या मुलीपर्यंत 18-19 वर्षाच्या मुलांपर्यंत प्रत्येक वेळी कायदा कायद्याने प्रस्थापित केलेल्या यंत्रणा जाऊ शकतील असं नाही, अशा वेळेस मग तुमची भूमिका लोकांची महत्त्वाची ठरते, गावातील सुज्ञ नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरते, आपल्या घरातील पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते। आपल्याला मार्गदर्शन करून ते भीती आपली भीती किंवा आपले जे गैरसमज असतील ते दूर करण्याचा या कार्यशाळेद्वारे प्रयत्न केला जाईल। आजचा मला विषय देण्यात आलेला आहे महिलांविषयीचे कायदे आणि मुलींविषयीचे कायदे। महिलांविषयीच्या कायद्याबद्दल सांगायचं झालं तर जसं शर्मा वकील साहेबांनी सांगितलं की 498 म्हणजे एखाद्या महिलेचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर काही दिवस तिला तिच्या सासरी चांगल्या वागवल्या जातात, काही दिवसानंतर मग तिच्या कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे माहेरून एखादी वस्तू आणून दे किंवा एखादी फोर व्हीलर घ्यायची किंवा घराचं बांधकाम करायचं तर त्या दृष्टीने हुंड्याची किंवा इनडायरेक्टली एखाद्या रकमेची मागणी केल्या जाते।